खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचे बुलढाणा जिल्ह्यात आगमन झाले आणि आज सकाळी प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे संत गजानन महाराज यांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. आज संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. या पालखीमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सहभागी झाले. त्यांनी वारकऱ्यांना अभिवादन करत संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शेगोकार, शेगाव. मंत्री साहेब, आज आपण मंदिर सभेची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यात आलात आणि गजानन शेगडी काय भाव आहे? बघा, संत श्रेष्ठ संत श्री गजानन महाराज हे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे आणि मी माझ्या जवळपास सगळ्या प्रत्येक कामाची सुरुवात ही संत गजानन महाराजांचं दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊनच त्या ठिकाणी करतो. प्रत्येक निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना असेल, निवडून आल्यानंतर असेल, आणि आज मला केंद्रामध्ये जे मंत्रिपद मिळालं त्याचंही काम आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू करत असताना जिल्ह्यात सर्वात प्रथम आगमन प्रसंग मी श्री संत गजानन महाराज या ठिकाणी दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आता जिल्ह्यामध्ये आम्हाला सुरुवात करणार. आज खरं गजाननाची पायदळ गाडी जी आहे ही पंढरपूरसाठी मार्गस्थ झालेली आहे, या निमित्तानं काय नेमके आपण साखर घातलेला आहे गजानन? हे बघा, मी आणि माझे सर्व कुटुंबीय अनेक पिढ्यापासून आम्ही सुद्धा वारकरी आहोत आणि जवळपास माझ्या पंढरपूरच्या माझ्या सुद्धा 39 वाऱ्याच्या अगोदर आषाढीच्या वाऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. आता या वर्षीची सुद्धा 40वी वारी पूर्ण होईल. कोरोनाच्या काळात 2 वाऱ्या कमी झाल्या, नाहीतर 42 झाल्या असत्या. आणि संत गजानन महाराजांची जी पालखी पंढरपूरला प्रस्थान करते, मला वाटते साधारणतः किमान 2-3 वेळा तरी रस्त्यामध्ये कुठे दौरा असताना फिरताना त्या ठिकाणी मग त्या पालखीचं सुद्धा मी स्वागत करतो, दर्शन घेतो आणि आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस येते त्यावेळेसही दर्शन घेऊन बऱ्याचदा मी खामगाव ते शेगाव पैदल वारी सुद्धा संत गजानन महाराजांच्या पालखीसोबत केलेली आहे.